यूपीएससी पूर्व परीक्षा 2023 चा निकाल जाहिर। भारताचा सलामीवीर शुभमन गिललाही आयसीसीने दंड ठोठावला, पंचांच्या निर्णयावरची टीका, शुभमनला भोवली। डब्ल्यूटीसी फायनलमधील भारताच्या पराभवाचं खापर, नेटकऱ्यांनी फोडलं अनुष्कावर। बीएसएफ जवानांकडून पंजाबच्या अमृतसरमधील शहदपूर कलान गावात पाकिस्तानी ड्रोन सापडला। ट्विटरप्रमाणे फेसबुक आणि इंस्टाग्रामची ब्लू टिकही सशुल्क, भारतात मेटाकडून पेड व्हेरिफिकेशन सुविधा सुरू। आता अमेरिकेत खास मोदीजी थाळी, न्यू जर्सीमधील रेस्टॉरंटची चर्चा। तुळजाभवानी मंदिरातील चांदीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू, 4000 किलोपेक्षा अधिकची चांदी असण्याचा प्राथमिक अंदाज। 24 कॅरेटच्या सोन्याची मोजदाद पूर्ण झाल्यावर सोन्याची किंमत 64 कोटी रुपये झाली आहे। डिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक घेणार। पटना ते रांची दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची पहिली चाचणी संपन्न, व्हिडिओ समोर। काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा मध्य प्रदेशच्या जबलपूर दौऱ्यावर, ग्वारी घाट इथं केलं नर्मदा पूजन। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या स्वागतासाठी भगवान हनुमानाच्या गदेनं शहराला सजवण्यात आलं। अभिनेत्री कृती सॅनन लवकरच चित्रपटाची निर्माती म्हणून काम करणार, सूत्रांची माहिती। वरिष्ठ आयएएस अधिकारी अमित अग्रवाल यांची UIDAIचे नवे CEO म्हणून नियुक्ती, तर सुबोध कुमार सिंग यांची NTAचे महासंचालक म्हणून नियुक्ती। मेटा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी AI चॅटबोट मेटामेट आणणार, या अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या इंटरनल डेटावर काम करता येणार। ट्विटर लवकरच नवा अपडेट आणणार, यामुळे फक्त व्हेरिफाईड युजर्सना त्यांच्या नॉन फॉलोअर्सना मेसेज करता येणार। सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्या पहिल्या चित्रपटाची झलक समोर, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या द आर्चीजचं पोस्टर लॉन्च। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।